हॅलो, गुड मॉर्निंग डिअर माय फ्रेंड. चला आज क्वेश्चन बघून घेऊ. यामध्ये कमी जास्त 18 क्वेश्चन आहे. ओके, चल पहिला क्वेश्चन पासून सुरुवात करू आपण. ठीक आहे. 1861 च्या इंडियन काउन्सिल ऍक्ट नुसार भारतातील पहिले उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले, तर तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, तुमच्याकडे 40 सेकंद आहे, यापेक्षा जास्त नाही जाणार. ठीक आहे, लवकर सांगा. तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचा स्कोअर पण सांगू शकता. ठीक आहे, याचं उत्तर आहे अ मुंबई, कोलकाता, मद्रास. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन बघू आपण. कारण की 1961 मध्ये जो कायदा आला, त्या कायद्यानुसार हे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालय आपल्या सगळ्या माहिती आहे, 73 वा कायद्यानुसार कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलं होतं 1773. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने प्रथम स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता, सांगायचं तुम्हाला लवकरात लवकर. दुसरा क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, हा दिवस खूप महत्वाचा होता, स्वातंत्र्य दिन म्हणून त्याला आपण स्वीकार केले होतं. उत्तर आहे 30. लाहोर अधिवेशन भरलं होतं, सगळ्यांना माहित असेल पंडित नेहरू यांनी तो लाहोर अधिवेशनामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणून मोठा आनंदाने तो घोषणा केला होता. ठीक आहे, तसं स्वातंत्र्य दिन म्हणून आपण 15 ऑगस्ट असे गरज पकडत असतो, परंतु मुख्य स्वातंत्र्य दिन सगळ्यात आधी साजरा करणारा तो होता. जर क्वेश्चन आला तर तुम्हाला कसा येऊ शकतो, हा क्वेश्चन मी डायरेक्ट नाही सांगू शकणार, कसा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, भारतामध्ये कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली हे सांगायचंय तुम्हाला. ठीक आहे, लवकर सांगा. हा महत्वाचा कायदा होता, कायदा जर तुम्हाला आठवत असेल तर बरेच काही घटक तुम्हाला आठवत. ठीक आहे, कायदा आहे 1935 चा. उत्तर 4 आहे. 1935 च्या कायद्यानुसार आरबीआयची स्थापना करण्यात आली, त्याचप्रकारे उच्च फेडरल कोर्टची सुद्धा स्थापना करण्यात आली. अजून बरेच काही घटक, तसं कायद्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपण ऑलरेडी त्या कायद्याबद्दल बरेच घटक बघितले, आपले जे काही पॉलिटीचे व्हिडिओ आहे त्यामध्ये त्याबद्दल एक्सप्लेन केले. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की जेव्हा तुम्ही क्वेश्चन डिस्कस करता तेव्हा थोडंसं एक्सप्लेनेशन वाढवा, तर मी एक्सप्लेनेशन सुद्धा वाढवू शकतो तुम्हाला त्या क्वेश्चन सोबत कसं कर आणि काय इतिहास आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन बघू. रिकामी जागा यांनी स्वराज्याची पक्षाची स्थापना केली होती, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, श्यामजी कृष्ण वर्मा सावरकर, तिसरे होते तिसरा आहे नामदार गोखले आणि दादाभाई नौरोजी आणि बाबा गुरुदेव सिंग आणि लाला हरदयाल. उत्तर आहे पहिला मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास. यांनी 1922 चा जो काही उठाव समाप्त झाला होता असहकार चळवळ, त्यानंतर यांनी या पक्षाची स्थापना केली काँग्रेसमधून बाहेर पडून. ठीक आहे, आणि 2 वर्षानंतर हा पक्ष निवडून तर आला पण 2-3 वर्ष टिकला, त्यानंतर चित्तरंजन दासांचा मृत्यू झाला आणि मोतीलाल नेहरू हे अध्यक्ष झाले. ठीक आहे, त्यानंतर परत यांचा पाळावा झाला. 1935 च्या कायद्या त्याने रिकामी जागा हा भाग हिंदुस्थानापासून अलग करण्यात आला कायद्यानुसार. त्याआधी हा भाग भारतामध्येच होता, आठवण करून बघा किंवा माहीत असेल तरी छान आहे, खरे महत्वाचे याचे घटक विचारले जाऊ शकतात. सो त्या जागेवर रिकामी जागेत ना ब्रह्मदेश. ब्रह्मदेश हा भारताचा पहिले 1935 च्या कायद्यानुसार भारताचाच भाग होता, त्यानंतर तो वेगळा करण्यात आला 1935 नंतर. ठीक आहे, 1935 चा कायदा हा सगळ्यात महत्वाचा कायदा, त्यामध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. त्याचप्रकारे आपल्या सगळ्यांना माहित आहे की आरक्षणाचे घटक तिथंच निर्माण झाले, रिझर्वेशन, सीट रिझर्वेशन. ठीक आहे, यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने व्यक्तीच्या कॅबिनेट मिशनमध्ये समावेश नव्हता, जर आठवत असेल तर खूप छान आहे तुम्हाला. लॉर्ड बेवेल, आठवत असेल तर लॉर्ड बेवेल हे व्हाईसराय होते भारताचे. सो त्यांचा काही सहभाग याच्यात नव्हता. सर पॅथिक लॉरेन्स आणि सर क्रिस्टन्स आणि सर अलेक्झांडर ह्या 3 व्यक्तींचा समावेश कॅबिनेट मिशनमध्ये होता. कॅबिनेट मिशननुसारच आपण जे काही आखलं होतं संविधान समितीची आराखडा, तो कॅबिनेट मिशनच्या आधारावरच होता. ठीक आहे, समोर बघू. जोड्या जुळवाचा आहे, पंडित नेहरू, मंत्री आणि खाते यांचे जोडे लावायचे, महत्वाचे आहे, कधी कधी विचारला जाऊ शकतो आणि नाही पण विचारला जाऊ शकत. सो बी अवेअर अबाउट. ठीक आहे, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद. खात्यांमध्ये आहे खाद्य, कृषी, गृहरचना व प्रसारण, शिक्षण, संरक्षण व राष्ट्रकुल व परराष्ट्र वैज्ञानिक. ठीक आहे, यामध्ये आहेत पंडित नेहरू यांच्याकडे राष्ट्रकुल व परराष्ट्र वैज्ञानिक होते आणि राजेंद्र प्रसाद यांच्याकडे खाद्य व कृषी होते, सरदार वल्लभभाई पटेल गृहरचना व प्रसारण आणि मौलाना आझाद शिक्षण होते, संरक्षण हे त्यांच्याकडे कोणाकडे नव्हतं. ठीक आहे, यानंतर आपण 8वा क्वेश्चन बघू. भारतीय राज्यघटनेची मूळ संकल्पना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मानलेली आहे. बी एन राव बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर बी एन राव हे
राव हे कायद्याचे सल्लागार होते, जो तुम्हाला आठवत असेल मी आधीच मेन्शन केलं होतं. आणि एम एन राव यांनी संकल्पना तर मांडली होती पण मूळ संकल्पना नाही मांडली होती. पंडित नेहरूंचा काही संबंध नाही, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सगळ्यात पहिले मूळ संकल्पना मांडल्या असं इतिहासात नमूद आहे. तर वेगवेगळ्यांचं असं वेगळं मत होऊ शकते, तुम्हाला जर वेगळ्या जागी असं वेगळं वाचायला मिळालं असेल तर प्रत्येकाने, मला असं वाटतं की डॉक्टर एम एन राय बद्दल तुमचं असं मत असेल ती संकल्पना त्यांनी मांडलेली आहे 1934 मध्ये, तर तसं नसून आंबेडकरांनी ही संकल्पना आधी मांडली होती. ठीक आहे. दलितांचा मुक्तीदाता हा शब्दाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेला आहे? राजर्षी शाहू महाराजांनी, महात्मा गांधीजी, सरोजिनी नायडूने किंवा संत गाडगे बाबा आंबेडकर, सॉरी संत गाडगे बाबा आहे. त्यांची अमरावती विद्यापीठ आहे त्यांच्या नावावर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. ठीक आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दल पण कोल्हापूर. ठीक आहे. उत्तर आहेत दोन. सयाजी गायकवाड यांनी आंबेडकरांना असा गौरव पूर्ण पुरस्कार गौरवधारी असं पद दिलं. ठीक आहे. किंवा नावापर केलाय. 10वा क्वेश्चन बघू. भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या वर्षी जातीनिहाय जनगणना करण्यात, जाती आधारित जनगणना करण्यात आली होती? जनगणना हा 1882 ला सुरुवात झाली, सगळ्यांना ठाऊक असेल मला असं वाटते. त्यानंतर मधल्या काळामध्ये अनेक घटना घडल्या. ठीक आहे. तर हा 1931 जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती, म्हणजे जाती आधारावर किती जाती कशा प्रकारे याच्यानुसार त्यांची जनगणना करण्यात आली होती. जनगणना नक्कीच हा परिपूर्ण नव्हता, तरी पण त्या आधारे ती करण्यात आली आणि तो भारतामध्ये मांडण्यात सुद्धा आला, तो रिपोर्ट बनवण्यात आला आणि तो रिपोर्ट भारतात भारतात मांडून विशेष करून ब्रिटिशमध्ये मांडण्यात आला. ठीक आहे. यानंतर योग्य जुळवायचं आहे, योग्य विधान निवडायचे, सॉरी. तर भारताने अध्यक्षीय लोकशाही शासन प्रणाली स्वीकार केल्या नाहीये, पहिला. दुसरा ब, भारताने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला आहेत. क आहेत, भारताने तिहेरी न्यायालयी व्यवस्था आहेत. आणि भारताने प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धती स्वीकार केला आहेत. ठीक आहे. अयोग्य विधान निवडायचं आहे तुम्हाला, तर अयोग्य विधान क आहे. भारताने तिहेरी न्यायालय व्यवस्था असं काही नाही आहे, एकेरी न्याय व्यवस्था आहे, पूर्ण न्याय व्यवस्था एकेरीच आहे. म्हणजे असं काही वेगवेगळं भाग नाही पाडलेलं आहे. तुम्ही म्हणत असाल की मग जिल्ह्याच्या लेवलवर असतात, मग राज्याच्या लेवलवर असतात, मग केंद्राच्या लेवलवर, असं काही नाही आहे. न्यायालयाने एकेरी व्यवस्था आहे आणि ती एक सरणी आहे. ठीक आहे. हायरार्की म्हणतात आपण न्यायालयाची, असं तिहेरी न्याय व्यवस्था काही नाही आहे. तीन विभागामध्ये नाही आहे, तिघांचे अधिकार असे काही वेगळे नाही आहे. एकाचा अधिकार हा सगळ्यांचा अधिकार असा ठरलेला आहे. ठीक आहे. भारत सरकार अधिनियम 1935 चा कायदा सांगायचा तुम्हाला, संघराज्य शासन पद्धती स्वीकार करण्यात आला होता या कायद्यानुसार. फेडरल बोर्डची स्थापना करण्यात आली होती आणि रिझर्व्ह बँकची स्थापना करण्यात आली. वरीलपैकी कोणता विधान बरोबर आहे हे सांगायचं आहे तुम्हाला. तर उत्तर असं आहे की 14 उत्तर आहे, वरीलपैकी सर्वच बरोबर आहे की संघराज्य पद्धती आपण स्वीकार केली होती. फेडरल कोर्टची स्थापना तुम्ही सांगितलं जरुरी आणि रिझर्व्ह बँकच्या बद्दल आपण ऑलरेडी क्वेश्चन डिस्कस केला होता. दुसराच क्वेश्चन होता, सॉरी तिसरा क्वेश्चन होता. 1962 सॉरी आपला 13वा क्वेश्चन आहे. अनेक नियंत्रण असलेले परंतु इंजिन नसलेले यंत्र हा शब्द पंडित नेहरू यांनी कोणत्या कायद्याने वर्णन केले होते? हा कायद्याचा महत्वाचा कायदा, त्यामुळे हा कायदा अधिक जोर असतो. हा 1935 कायदा होता. ठीक आहे. चौदावा क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणत्या नियमाद्वारे निवडणूक सिद्धांत लागू करण्यात आला होता? 1861, 1892, 1909 आणि 1919 या चार कायद्या झाले होते. या चार कायद्यातून कोणता कायदा हा भारतात संविधान हा शब्द किंवा सिद्धांत लागू केला हे तुम्हाला सांगायचं आहे. कधी कधी टाईप करताना टाईप मिस्टेक होऊ शकते, कारण की मराठी असते, मराठी कीबोर्ड तर भेटत नसतो, मग इंग्लिशमध्ये टाईप करायला लागते, कधी कधी वर्डिंग मागे पुढे होत असते. ठीक आहे. सो 19वा कायदा होता, याद्वारे रिझर्वेशन, त्यालाच आपण कम्युनल रिझर्वेशन, जो एक्सटेंड करण्यात आला, म्हणजे जो फक्त मुस्लिमांकरता होता तो अजून वाढवण्यात आला या कायद्यानुसार, 1919 कायद्यानुसार. खरं सांगायचं झालं तर सिद्धांत हा 1992 होता, परंतु कायद्यामध्ये तो अगदी मूर्तपणे 1919 मध्ये आला होता. ठीक आहे. उत्तर त्याच 92 आहे. ठीक आहे. यानंतर बघू आपण खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे हे सांगायचं आहे तुम्हाला. 1909 चा कायदा निवडणूक सिद्धांत,
1919 चा कायदा, प्रांतीय स्वायत्तता, 1935 राज्यामध्ये द्विशासन पद्धती, आणि 1947 जबाबदार सरकार. बघू आपण 1947 नुसार जबाबदार सरकार स्थापन करण्यात आले. ठीक आहे, 15 बघू आपण. भारत सरकार अधिनियम 1935 च्या अधिनियमात कोणती विशेषता नव्हती हे सांगायचं आहे. केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती, राज्यामध्ये संघराज्य, नंतर प्रांतीय स्वायत्तता आणि प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती, असे 4 एकूण वेगवेगळ्या हे तुम्हाला सांगायचं आहे काय. बरोबर आहे. सो उत्तर आहे याचं, प्रांतामध्ये द्विदल शासन प्रणाली हा स्वीकार नाही करण्यात आला होता 1935 चा. तो 1919 कायद्यानुसार तो स्वीकारला होता. त्यालाच आपण डायरची असं म्हणत असतो इंग्लिशमध्ये. ठीक आहे, 16 क्वेश्चन बघू आपण. बंगालचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणत्या अधिनियमाच्या आधारावर भारताचे गव्हर्नर जनरल बनवण्यात आले होते. हा सगळ्यांना माहितच असेल, परंतु बेसिकली क्वेश्चन आहे, त्यामुळे मी टाकलं. बरेचदा असे बेसिक क्वेश्चन विचारले जातात, राज्यसेवा असो, कोणतेही क्वेश्चन असो, कोणतेही पेपर असो. सो तो कायदा होता चार्टर ऍक्ट 1833. बघा 1773 नुसार तो बंगालचा गव्हर्नर झाला होता, गव्हर्नर जनरल. त्यानंतर 1833 नुसार तो भारताचा आणि व्हॉइसरॉय झाला होता तो 1858 उठावानंतर. ठीक आहे, यानंतर बघू खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सर्वप्रथम भारताचा ध्वज फडकावला होता. सो ते ध्वज फडकवणारे सॉरी मी एक क्वेश्चन मागे पुढे केलोय. जो भारताचा संघराज्य कोणत्या देशातील प्रतिरूपावर आधारित आहे, तो कॅनडा याच्यावर होता. ठीक आहे, तो क्वेश्चन मी मागे पुढे केलाय. ठीक आहे, आय होप तुम्ही ते क्वेश्चन बघून घ्या, थोडा व्हिडिओ मागे पुढे घेऊन. ठीक आहे, सॉरी असं कधी होणार नाही, खबरदारी ठेवण मी याची. ठीक आहे, यानंतर आपण बघू ध्वज कोणी फडकवला होता सर्वप्रथम. तर महत्वाचं आहे, असे काही व्यक्ती असतात जे खूप महत्वाचे असतात. सर ते मॅडम कामा होत्या, मॅडम कामा. सो त्यांनी सर्वप्रथम भारताचा राष्ट्रध्वज जर्मनमध्ये फडकवला होता. साम्यवादी तिथं परिषद भरली होती त्यावेळेस, ते फ्रान्समध्ये राहत होत्या आणि जर्मनमध्ये ते सभा भरली, त्यावेळेस ते जर्मनला गेले आणि भारताचा ध्वज तिथे त्यांनी सर्वप्रथम फडकवला. ठीक आहे, आजचे आपले जवळपास आपण 17 ते 18 क्वेश्चन बघितले. ओके ठीक आहे, यानंतर सुद्धा आपण क्वेश्चन बघतच राहू. आपला दुसरा लेक्चर सुद्धा येणारच आहे आणि आपले अनेक व्हिडिओ आहेत, आपले लवली सर चॅनल आहे, त्यामध्ये तुम्ही जाऊन आपला नॉलेज इम्प्रूव्ह करू शकता किंवा सबस्क्राईब करून तुम्ही मोर अपडेट तुम्ही प्राप्त करू शकता. आपलं त्याचप्रकारे